तीन दिवस अंधार पडला वाशी नगराला संताजी शेंडगा माकोजी रानगा गेले ज्योतिबा डोंगराला ज्योतिबान पाठवून दिले आले घुणकी गावाला मंदरायाने सांगितलं जावा बावची गावाला दयापाशीदान सांगताच आले भादोले गावाला धुळशीद मेंढ्या राकत होता हळदी कांडगावर आणाला आणून धुळशीदाला अंधार काढून देव स्थापन केला असा धुळशीद स्थापन झाला मुडशिंगी गावाला तीन वर्षाचा जळाचा सण हा आला देवाच्या सेवेचा मान अनेक भगताला मराठा जन वाती देवाच्या पालकीला पाटील कुलकर्णी चौगले मगदुम मान सर्वाला भुयेवा माळी पालखी सजवून खांदा पालकीला चर्मकारान पालखी मोर धरल दिवटीला गावड्याच घोंगड्याच अंतरून पालकीला मातंग सर्व जन वाजवती ढोलाला कटीकर रेवडे भंडारा लावून चवरी काटीला खिल्लारी रानगे मानाने धरती छत्रीला हजारे आडुरले नेरले वाघमोडे आबदागिरी निशाणाला असा गावात मान सारा बारा बलुते दाराला समस्त पुजारी समाज करी देव सेवेला देवा मोर हात्यार खेळण्याचा मान बनकराच्या बाळाला देवा धुळशीदाचा वाशी अवघड खाणाचा वरदास्त माझ्या शिरावर थाप मार डिंबाड्या ढोलावर या ढोलाच्या तालावर माझा आवाज
आवाज चढ़तो या निगान मिधन गरी गातो या संसाराचा गाडाक किती वडता वडला घरा शेजारी धुळशी देणी मला तिथं जायचं घडण वाशी बघा नगराला अंधारेगा नांगरी फळा सारखं दात भूताच्या रूपात भीती दावली त्या काजीला तर भिवून माग सरकून बाबरे खाली पडला मूर्छा आली ब्रेका त्या था काजीला बादशा बोलतो काजीला असं कसं झालं तुला भूत खाई तूत मला भूताच्या रूपात
भीती जावली काजीला थोड्या वेळान काजी शुद्धीवर आला आणि मी बादशाह विचारतो त्याला असं कसं बाबा रे झालं तुला त्यावेळी काजी बोलू लागला बाबा रे आता सायला भूत येतय भीती जावतय सरकून राहिलो नाहीतर खाईत होतो मला तर कोणत्या धर्माचं भूत आहे बाबा रे चांगले उकर मला मुंडाल होता आता विचारायला काजीने कुराण काढलं आणि पाहिलं धनगरी धर्माचं भूत आहे बोलतो बादशाही राजाला त्यावेळी बाबा रे पाचान बाबा रे दोन शिपाई बोलवून घेतले होते दरबाराला संतुजी शेनगानी माकुजी रणगा कुठं असतील तिथनं बलवून आणा राजवाड्याला शिपाई बाबा रे निघून बाबा रे आले संतुजी शेणग्याला माकुजी रणग्याला म्हणत्याला राजाने बोलावणं केले ब्रेका थापल्याला त्या सरसी दोग जण बादशाह जवळ येऊन कोकण बंधारीला
कोण देवर शिया कोकण बंधारी आड मार्गाने पळून गेला वाघापुराला दोन्या पळून गेला बाबा रे कळले संतूजी शेण गेला त्या महापूजी बाबा रे थाराने गेला दोघ राजा पाशी गेले तीन दिवसाची मुदत द्या आम्हाला काजीत बाबा रे पडला आता काय करायचं देवरेची कुठ्याने कुठला हुडकायचा त्या कोकण बाबा रे आता बंधारीला एवढ्यात ज्योतिबाचं नाव मोराल या भूता बदल काय सांगतोय म्हणून जाऊया ज्योतिबा डोंगराला एवढ्यात बाबा रे डोन्या पूजाऱ्या संग बाबा रे आलेला देव ज्योतिबा जवळ जाऊन लागला ब्रेका सांगू लागला थासायला दोघ जण पुजारी येतील तुझ्या रावळाला न ठाव ठिकाणा सांगू नको सांगतो तुला ठाव ठिकाणा सांगू नको सांगतो तुझ्या जीव उचलून बोलशील तर छाती न जीवला माझा ठाव ठिकाणा सांगू नको त्यांना जर बाबा रे बोट करून दाखवशील तर बरे का काढीन तुझ्या आता बोटाला जर जीभ उचलून बोलशील तर छाटीन जीभला हात करून जावशील तर काढीन हाताला असं सांगून बाबा रे तुझ्या माघारी बाबरी गेला काळ्या जांभ्यावर एका ताडूवाला दोघ पुजारी ज्योतिबा जवळ येऊन म्हणत्या आता अंधारी पडली आमच्या वाशी नगराला धनगरी बाबा रे धर्माचे भूत तुमचे तुम्ही पाहिजे आता वळवायला राजा राजा म्हणतो बाबा रे नाहीतर बांधीन तो तोंडाला हे ज्योतिबान ऐकून घेतलं भूत काढायचं रेटत नाही माझ्यानं ज्योतिबा लागला सांगायला तर माझ्यापासून बाबा रे खालता जावा मंगराया सीधाय घुनकी बाबा रे आता गावाला दोघा पुजाऱ्यांनी घुनकी नगराचा मार्ग धरला एवढ्या जोहातला देव मंगराया सीधा जवळ गेला आणि बाबा रे तुझ्याकडे काहीतरी लिगाडील बर का माझ्या कुणा दावायचा नाही मग सांगतो रे का था तुला जीभ उचलून बोलशील तर जीभ छाटीन बोटानं जावशील तर बोट काढीन डोळा उघडून बघशील तर डोळा काढीन तर असं सांगून बाबा रे डुवा आता जीव परत गेला होता काळ्या जांभ्या पिका आता डुवाला संतोजी शेंडगा माकूजी रानगा पळत धावत निघून आल्यात बघा घुणकी नगरात निघून आल्यात बघा घुणकी नगरात अंधार पडला आमच्या वाशी नगरीत अंधार पडला आमच्या वाशी नगरीत अंधार पडला आमच्या वाशी नगरीत आमच्या नगरीला लागला धनगर
सन काडामच अस बोलत आलेले कडासन काडामच अस बोलत आलेले कडासन काडामच अस बोलत आलेले कडासन काडामच अस बोलत काम माझ्याने आहो नाही रेटत हे काम माझ्याने आहो नाही रेटत दयापशी दाला की गत सांगत सांगितल्याप्रमाणे दोघ पुजारी आले बाजूली गावाला तुळशीदाची बाबारे माता माचळूर कात दूती ब्रेका बाहेरल्या बाजूला कोण आला म्हणला त्या बोलायला कोण कुठल्या गावचं तर आम्ही वाशी नगराचं आमच्या नगरीला धर्माचं भूत लागलंय अंधार पडला तुळशीदा बाबारे मेंढ्या राखतो बरे का ते खाणगावच्या आता राणाला तू तिथे भेटल बरे का था तुम्हाला दोघ पुजारी निघून गेलं वाशी नगराला त्यावेळी मध्यानीच्या वेळेला दोहातला देव तुळशीदाकडे गेला तुळशीदाच्या उशा पायशाला बसून जागा करून लागला बोलायला तर मी बाबरे वाची नगराच्या काळ्या जांभ्या ढुवात मला वर पाहिजे बाबरे आता काढायला तुळशीद लागला बोलायला तुझी संगत नल्या काय देवा मी तुझी संगत करणार नाही बोलतो देवाला तुझ्याशिवाय बाबरे ढुवात वर काढणारा मला कोण नाही तेव्हा वचन दिवरे कमलाच्या धारी उचाला जे बोलशील ते खरं करीन खोट बोललास तरी मी खरं करीन असं देव बोलतो तुळशीदाला देवाचा बाबा रे ऐकणं भाग पडल्याने बाबा रे तुळशीदानं वचन दिलं बरे का त्या था देवाला देव गेला काळ्या जांभ्या डुवाला आणि पुढे काय झाले अल रामायाची रात रागा रात रागिली करमुळे तुळशीदाला देवाना आधार दिला होता त्यावेळेला तर बाबा रे बोलतो कारभाराला बाबा रे ठीक आहे जाऊया वाशी बाबा रे आता नगराला तसंच बादशाही राजा मोर गेलं सांगू लागलं महाराज हे देवरस्य आणलाय त्यावेळेला ज्यावेळी राजा तुळशीदाकडे बघू लागला तर बाबा रे तुळशीद कसा रे का थासायला घारुळ डोळ पिंगट मिशा स्वरूपाद्भूत डोईचं केस त्याच्या आलं लवणी पर्यंत भुवयाची केस डोळ्यावर पडत तंबाखूची गरळ वरून वाहित पान तंबाखूची गरळ वरून वाहित पान तंबाखू
बोलत भुईच केस माग टाकून तोंड दावित राजा पुढे उभा राहून मी धनगरी धर्माच भूतकड तो लागला बोलायला परंतु बाबरे भूताला लागणारा खाना दाना पाहिजे द्याला राजा कबूल झाला बाबरे तासायला पण धुळशीद खरा खुरा देवऋषी ऐका बघूया म्हणून राजा बोलतो धुळशीदाला माझ्या पागला सबर गाबणी घुडी आहे तुझ्या पोटात काय आहे पाहिजे सांगायला अरे धुळशीदाने बाबरे करी शिदाचे नाव घेतले बरे का घुडीच्या पोटात चार पाय साकाशी पुटगोंडा खोलता कपाळावर चणाचा शिंगा म्हणू लागला बाबरे तासायला राजा म्हणतो नुसतं म्हणून नाही चालणार मला प्रत्यक्षात पाहिजे दाखवायला तर पागाची घोडी बाबरे अंडे धुळशीदाने जमा केली पोटातला शिंगा काढला बाबरे तासायला उभे उभे सांगितलेल्या वर्णनाचा उता गोष्ट पटली त्या राजाला पण बाबरे होती त्याची घोडी जिवंत पाहिजे बरे का ता करायला धुळशीदाने शिंगा पोटात घालून देवरी कांबळा घोडीच्या अंगावर घालून करीशीदाच्या नावानं च्यांग बला म्हणून भंडारा धुळशीदाने फेकला भंडाऱ्याच्या जोरावर धुळशीदाच्या सत्वावर त्यावेळी बाबरे कोण काय करत बाबरे गुढी उठली पाचले आश्चर्य वाटलं बाबरे आजच्या देवऋषी म्हटला ब्रेका आणि पुढे काय झालं ब्रेका तासायला राजा लागला तेव्हा बोलायला खाना दाना काय भूताला तेव्हा धुळशीद मागू लागला गोण्यान गोण्या भंडारा मला बलुतेदार पाहिजे मला साहित्य दिल त्याला लवा जमा घेऊन संगतीला दिवसा लावून दिवटीला काळ्या जांभ्या डोहावर गेला थांब जरा गडबड कशाला पडलाय मेला असा विचार चालला बाबरे तासायला आता थांबून काय उपयोग गावचं गाव लागलं बोलायला तर त्या गावाने बाबरे तीन रकवाल ठेवलं ब्रेका आता माहिती नव्हतं ब्रेका आता देवाला एक काळ्या जांभ्या डोहावर दुसरा मदिनी तिसरा गावच्या विशीच्या तोंडाला टाके दिले बाबरे आता तिघाला धनगर मरून वरल्या ब्रेका आता बाजूला त्यावेळी डोहावरल्यानं मजल्याला मजल्याने विशीतल्याला
त्यावेळी डोहा वरल्यानं सांगितल्या पुन्हा जाऊया आपण प्रेताची विल्हेवाट लावायला. तर बाबा रे ससरे गाव गेल बाबा रे घराकडे दुवातल्या देवाने ख्याल लावलं प्रेका ता तुळशीराला. एक दोन दिवस गेलं आणि तिसरा दिवस उजाडला. तुळशी बोलतो बाबा रे आता देवाला तुझी संगत नल्या काय मी येणार नाही तू तू प्रेका म्हणत होतो प्रेका तुला त्या दिवसाला. यायला सांगितलं आणि आता मला तू ख्याल लागलायस लावायला. तेव्हा देवा बाबा रे माझ्या संग येणार का नाही जाऊ म्हणतो जाऊ म्हणतो स्वतः प्रेकाता देवाला. तुळशीद वरती येईल आणि माझा महिमा वाढायचा थांबला असं वाटलं त्या देवाला. बाबा रे डुवातल्या देवाचं जाहीर पुढे काय झालं बाबा रे आता सायला. शिदा देवा परीसा गेला सहा महिन्याच्या मागेला सहा महिन्याच्या पुढेला भविष्य जाणणारा झाला. संग धरला वरती घेऊन चालला देवान तुळशीद थांबवला. माणसाचं पाहिजे मला देतो चल म्हणतो देवाला पोटासंग धरून चालला. त्यासरा पाण्याला आडविला त्या तुळशीदाला कुठे नेतोस आमच्या बंधूला. भविष्य सांगणारा झाला. त्यावेळी बाबा रे देव जर हल्ला तुळशीदान त्याला पोटासंग धरला बाबा रे आता सायला. वरती घेऊन येतान देवान तुळशीदाला थांबिवला. न्याय लागलास मला खरं माणसाचं रगात पाहिजे मला तर देतो चल देवा म्हणून बाबा रे पोटासंग धरून वरती येऊ लागला प्रेका आता सायला. एवढ्यात रामा जळच्या जळसा त्याच रा तुळशीदाच्या आडव्या आल्या कुठून हेतो आमच्या बंधूला. तर सोडना बाबा रे झाल्या तुळशीदाला त्यावेळी तुळशीद काय बोलतो प्रेकाचा त्या तासराला. सत्य गा युग ये जाईल पुढं कलीच युग त्या येईल. पर्यंत ये राहील असच सार ये होईल. तीन वर्षातून एक वेळ तुमचा बंधू तुम्हाला भेटेल. सजनाची परडी बांधी जाईल सात खण त्या पूजल जातील. एक फळ परडीव ठेवल जाईल एक फळ त्या वाढिवल जाईल. आसरांचं समाधान झालं. सत्ययुग जाईल कलियुग येईल तिथं पर्यंत राहील. वर्षातून बाबा रे तुमचा भाऊ तुमच्या भेटले असं रे कथा सांगायला. रामा त्यावेळी तुळशीदान सात जणे जळच्या जळ आसरात मी सांगितलं सात खणाची परडी बांधतो सात खण पूजतो एक भरलं फळ वाढवितो एक भरलं फळ परडी वरती ठेवतो
हळदी कुंकवाचा मान देतो असं वचन दिल्यावर त्याचरा बाबा रे माग सरले धुळशीदान देवाला पोटा संग धरला बाबा रे तासायला धुळशीदान देव भरते येऊ लागले आणि त्यावेळी काय झाले हळू हळू अंधार सरू लागला वाशी नगरी वरती उजेड पडला इशितल्या रखवालदाराला लोक सगळी झाली गोळा आणि देवालयच्या तयारीला कानू कर्ण बानू बाक शिंगाला हलग्या ढोल छत्री साशान निशाणाला घोंगड्याच्या दशीच काकण बांधलं हात जसा देव वरतील तस रामा वाशी नगरीवर उजेड पडला गावच गाव जमा गोळा झाल त्या टायमाला कानू कर्ण बाबा रे बानू बागशिंगाल ज्या छत्रीच्या चरापदगिरी निशाण ब्रेकात घ्यायला देवानायच्या तयारीनं आलं तर देव पाण्यावर डळमळत माणसाचा रगात लागला मागायला धुळशीदान बाबा रे धावड्या धनगराला पलिवलं त्याची जे काकण बांधलं त्याच्या बाबा रे ताताला हातात हत्यार दिलं देवाने ख्याल भरिवलं त्या धावड्या धनगराला नाचत बाबा रे पोटावर हत्यार मारून घेतलं रक्ताची चिळकांडी पट्टी काळ्या जांभ्या ब्रेका ताडू आला अशा रीतीनं रामा पहिली बनकर निर्मिती झाली ही बनकराची निर्मिती धुळशीदान केली त्याच रक्ताचा टिळा लावला देवाला देवा माणूस मागितला नव्हतास माणसाचं रगात मागितलं होतंच दिलंय बघ तुला धुळशीदान सांगितल्यावर भाग पडलं देवाला बाबा रे त्या देव पालखीत बसवला बरे का तासायला जिथं लिंबू लागल तिथं लिंबू नारळ लागल तिथं नारळ आणि दगड फेकलेल्या सुमाराव कोंबडा द्यायला त्याचे बाबा रे ड्युटी वाजत गाजत आलं पहिल्या बरे का तापायरीला इतक्यात सात लेकराची आई वतारीन सती सगळ्याच कड खातो म्हणून त्या तिनं लवाजमा अडवायला तुळशीदान बाबा रे भंडारा घेतला देवाचं नाव घेतलं त्याच्या मुखात टाकला बाबा रे तासायला रट्ट्याला धरली आणि खाचरात वडून लावली नि एक मोठा दगड ठेवला तीन वर्षाने बाबा रे परत तीन वर्षाने बाबा रे बहिणीच्या भेटीला जाईन रे का त्या टायमाला जाताना तुला मुक्त करीन माग इस्तवर तीन वर्षाचा खानादाना गोळा कर असा वर दिला तिला त्या टायमाला बाबा रे तासायला ना अशा रीतीनं देवाला देवाला डोंगरावर आणि
समस्याचं नावान उल्लेख झाला। त्यावेळी बादशाहीच राजवत तेव्हा श्रीनगर आला। आई बाबा रे राजा काय बोलतो तेव्हा धोची दल्लाला ता बोलायला। तीन दिवस अंधार राहिला या वाशी नगराला। तेव्हा बाबा रे किती दमिवले किती अवघड काम लावले रे का ता माला। असं म्हणत या बादशाहीच्या तोंडातून आलेखान असा उल्लेख झाला। धुळशीदान विचार केला आलेखान मुसलमानी ना वाटते तवा आलेखान नाही अवघड खान म्हणून धुळशीदान देवावर भंडारा टाकला। अद्याप तशाच नावान म्हणजे वाशी अवघड खान असा उल्लेख चालू राहिला। वाशी नगरी देवस्थापन झाल्यावर देवाला विचार पडला मनाला या कोकण बंधारीला न दोन गावात स्थापन व्हायचं आहे मला। दोन गाव जुळतील कशी तया वेळला। दोन गाव जुळतील कशी तया वेळला। दोन गाव जुळतील कशी तया वेळला। मन झालं वाशी आणि कळंबा गावाला। अव जमन झालं वाशी आणि पाच गावाला। जुळण झालं वाशी आणि कोल्हापुराला। जमन झालं वाशी आणि कोल्हापुराला। वाशी मुड शिंगी आल देवाच्या मनाला। वाशी मुड शिंगी आल देवाच्या मनाला। वाशी मुड शिंगी आल देवाच्या मनाला। तयाच कस निघून आपण मुडशिंगी गावाला। काय करावं असा विचार अवघड खानाला। बराग पाडलं देवान वाशी कणगाव रानाला। चारा पाणी कमी पडलं कोड धुळशी झाला। देवाच्या मनाला बाबा रे कोकण आता बंदला। दोन गाव स्थापन व्हायचं म्हणाला आता बोलायला। दोन गाव कशाने कुठली जुळतील देव लागला निहाळायला। तर त्यावेळी बाबा रे वाची कळंबा जुळणा बाबा रे झालं वाची पाच गावला बाबा रे जुळणा झालं त्या कोल्हा तापुराला। देवाच्या ध्यानात भरलं राहावा आपण मुळशिंगी गावाला। पण मुळशिंगीला जायचं कस तरी काय कारण पाहिजे काढायला। तर बाबा रे म्हणून बाबा रे मावळ खोऱ्या देवान पराग पाठ ब्रेका आधी खाणगावच्या ब्रेका वाशीच्या तारणाला। मेंढ्यासनी चारा पाणी कमी पडलं त्याच कोड कोणाला तर धुळशी झाला। तर चारा पाणी पाहिजे बाबा रे आता बघायला गावगाव फिरू लागला ब्रेका चारा पाणी भेटना झालं। चारा पाण्याच्या दुधात आला मुळशिंगी बाबा रे आता गावाला। त्यावेळी मावळ खोऱ्या देवान मुळशिंगी गावाला मेघ राजा गरजून पाडला। बाबा रे आनंद झाला होता धुळशीदाच्या ब्रेका आता म्हणाला। तिथून माघारी फिरला आणि निघून गेला हळदी कांडगावला। झालं बाबा रे आता सायला हळदी कांडगाव सोडला आला मुळशिंगी गावाला। चारा पाणी ते बघून तिथं वाडा तो घातला। नियम चालला पडला विचार देवाला लाकळ वळा मनाला। देवाचा सेवला असा नियम चालला पडला विचार देवाला लाकळ वळा मनाला।
अशी वेला देव बोलतो या तुलसीदाला सीन भागुटा नाही का तुला दिवसभर शेळ्या मेंढ्या राखायच्या संध्याकाळी दड्डीत घालायचं आणि देवाच्या सेवेला जाई वाशी नगराला धुळशीदाचा बाबा रे असा बराच दिवस नेम चालला धुळशीदाचे कष्ट बघून कळवळ आला भेकाता देवाला बोलू लागला धुळशीदाला रे धुळशीदा सांगतो ऐकून घे तुला दिवसभर शेळ्या मेंढ्या राखतोस आणि रोज चालत येतोस शीन भागुटा आहे का नाही तुला तर धुळशीद बाबा रे म्हणतो देवा तू पाहिजे मला आणि मी पाहिजे ब्रेका तुला त्या दिवसाला त्यावेळी देव लागला बोलायला जिथं तुझी मेंढरा आहेत तिथं मी आलो तर काय होईल त्या टायमाला धुळशीद बोलतो बाबा रे देवा आनंद होईल माझ्या ब्रेका आता मनाला पण देवाने बाबा रे काय सांगितलं रे का आता धुळशीदाला उद्या येऊ नको वाशी नगराला मीच येतो मुळशिंगी गावाला धुळशीद बाबा रे परत आला मुळशिंगीला इळबरी मेंढ्या राखल्या मेंढ्या दडीत बरं का आता घालाय संध्याकाळच्या वेळेला आणि एवढ्यात पुढे काय झाले देव येईल म्हणून दडीच्या तोंडाला तुळशीद देवाची वाट बघू लागला देव घेऊन यायचं मुळशिंगी गावाला बोलता देवाला लागला उकरायला जसं उकरील तसा खाली जाऊ लागला तोंडाला बसून देवाची वाट लागला बघायला पण बाबा रे देव काय आला नाही धुळशीदान बाबा रे घुकणी घेतली रे का ता म्हणाला त्यावेळी मध्यानीच्या वेळेला धुळशीदान विचार केला देव तरी येतो म्हणला पण नाही बर का आलेला पर दोन दिवस बाबा रे देव बिन फुला पाण्याचा राहिला तिसऱ्या मध्यानीच्या थारातीला टिकाऊ कोर घेतला संगतीला आणि धुळशीद गेला वाशी नगराला गावाला म्हणून देवाच्या मोरल्या ब्रेका ता बाजूला न बोलता देवाला लागला उकरायला पण जसं उकरील तसं देव लागला खाली जायला त्यावेळी बाबा रे धुळशीद बोलला ब्रेका देवा आज मी नेणार साहेब ब्रेका तुला म्हणला होता ता बोलायला त्यावेळी देवाने किंकळी फुडली आणि ती ऐकू गेली साऱ्या गावाला त्यावेळी बाबा रे सगळं हादरलं ब्रेका सारे गाव झालं सगळे गाव बाबा रे जागे झालं गुंड्या मळा त्या टेकाला पेट टेकल्यासारखा लागला दिसू रे का आता लागायला त्यावेळी सगळं गाव हादरलं सारे गाव जाग झालं गुंड्या माळ टेक पेटल्यासारखा लागला होता दिसायला एवढ्या त्यावेळी पाण्याच्या घागरी घेऊन सारा गाव आला गुंड्या माळ टेकाला आणि बाबा रे त्यावेळी पुढे काय झालं रे का तासायला देवाच्या विचार मनाला उकरून त्याला तुळशीदाला गाव लागलं मारायला म्हणून पाठमोरी देव बोलतो गावाला तामी झालर मुळशिंगी
शिंगीला पोळ्याच्या पुनवर मला उकरून नेत्याला बघून सारा गाव मारील धुळसीदाला। त्यावेळी बाबा रे देवाने पाठमुरी धरला धुळसीदाला, सारे गाव बघते बाबा रे काय नव्हतं रे का ताजी सायला। आणलेल्या पाण्याच्या घागरी वतल्या, गाव परत निघालं, देवाने थांबिवलं गावाला। तर धुळसीदाला बाबा रे पुढे घेतला आणि देऊ लागला रे का था बोलायला। बाबा रे सतयुग जाईल कलियुग येईल आपल्या बळावर लोक कुठे बी नेतील देवाला। त्यावेळी बाबा रे देव बोलतो रे का सगळ्या आता गावाला मी आता जाणार मुळशिंग गावाला। पण सांग त्याला ऐकून घ्या पहिला जळ होईल मुळशिंगीला पोळ्याच्या पुणवला। नंतर बाबा रे माझा जळवला मोशाला बाबा रे वर्षाच वर्षाला बाबा रे तुळशीत येईल ब्रेकावाच्या त्या नगराला। तुळशी झाल्याशिवाय यात्रा भरणार नाही या वाशी नगराला। तीन वर्षात मी एकदा जाईन मुळशिंगीला सुवासिनीच्या वेळेला त्या जत्रेला। तर बाबा रे देवाची आणि धुळशीदाची इनाम भाग झाली रे का तासायला। आणि पुढे काय झालं त्या टायमाला तासायला, देव बोलतो धुळशीदाला आता तुझा मुळशिंगीला मी येतो उद्याच्या दिवसाला। धुळशीद बोलतो सुटले मुलाला होता था बोलायला। त्या धारा माझ्या अंगावर पडतील ती गुंडी मी
मीच जाना असं देवान सांगितलं धुळशी झाला। दुसऱ्या बाबा रे देवची मध्यानेच्या आता वेळेला देव चंद्रगुती वारुळा निघून आला बाबा रे आता सायला। त्यावेळी धुळशीदाच्या मेंढरातली मेंढी जन्माची वांज या मेंढीला देव आलेला सासून लागला आणि पुढे काय झाले मेंढी लागली वरडायला आणि पळत लागली यायला देव आलेल्या जाग्याला आणि पाण्यातीला फुटला। मेंढीची चळक धार वाहू लागली गुंडीवर धुळशीत जागा झाला आणि चट दिसी उठला निघून गेला बाबा रे धुळशीत बाबा चंद्रगुट्या आता वारुळा धुळशीदान पाहिलं बाबा रे आता देवाला आनंद झाला होता रे का आता जीवाला। काय केलं पाहिजे म्हणून मोरल्या बाजूला सवळच्या पाऱ्यात देव सेवा करायला देव बाबा रे बोलू लागला आता धुळशीदारे बाबा असा स्थापन करून उपमलाच्या त्या दिवसाला जाऊन सांग सगळ्या गावाला देवाला आपल्या गावाला आणि स्थापन पाहिजे करायला। त्या बाबा रे देवाला पाटील कुलकर्णी चौगले मगदुंबारा बलू दिदार पाहिजे त्या ब्रेका ता जाग्याला त्याची दिवटी बसाय पालखी ढोल धमाम अर्धागिरी निशान छत्री साच्यानाच देवान सांगितलं धुळशीदाला। धुळशीदान बाबाला सांगितल्याप्रमाणे सगळा लवा लवाजमा गोळा केला ब्रेका तासायला वाजत गाज धुळशीदानी सारे गाव देवाजवळ यायला। धुळशीदान बाबाने देवाला पोटा संघ धरला लेंड्याच्या ठिकाणी देवस्थापन बाबा केला तासायला। त्यावेळी देवस्थापन झाल्यावर गावड्याची पहिली आंबीला आली देवाला त्या टायमाला गावसार निघून गेलं बाबा रे धुळशीद बाबा रे देवाची सेवा करू लागला ब्रेका हसायला असा नीतीने बाबा रे चालू राहिला ब्रे काय आता हसायला गाव वंजू लागलं देवाला आणि देव वंजू लागला गावाला। तर आजी बाबा या धुळशीदाची ब्रेदेवाची महिमा मुडशिंग ब्रे काय आता गावाला तीन वर्षाचा जळ चालू राहिला पण पहिला जळ या मुडशिंगी गावाला। माझी कथा गेली शेवटाला राम राम सर्वाला माझी कथा गेली शेवटाला राम राम